श्रोते हो नमस्कार। ज्ञान भारती मराठी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी किशोर कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो। प्रथमतः तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार अशासाठी मानतो की आपण ज्ञान भारती मराठी पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद देत आहात। श्रोते हो व्यक्तिविशेष या सदरांतर्गत सामाजिक कार्यकर्ते व छायाचित्रकार यांच्याशी आपण सुसंवाद साधत आहोत। भारताचा चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्री यांना 2016 मध्ये मिळाला। भारतातील मोजक्या फोटो जर्नलिस्ट मध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे। त्यांच्या फोटोग्राफीचं प्रदर्शन देश विदेशामध्ये भरवण्यात आलेलं आहे। दिल्ली, मुंबई, स्वीडन, लिस्बॉन, ऍम्स्टरडॅम, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, ढाका आणि भारताच्या महत्वाच्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे। वेगळ्या जगातील ग्लॅमर असलेल्या वास्तव प्रकारातील या छायाचित्राचे प्रदर्शन पाहून कुणीही भावुक होईल असेच त्यांचे फोटो असतात। त्यांचे प्रदर्शन टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू श्रीयुत रतनजी टाटा यांनी देखील पाहिलेलं आहे। त्यांच्या शाबासकीची थाप ज्यांच्या पाठीवर पडली असं हे आजचं व्यक्तिविशेष कोण बरं आहे माहिती आहे? हो 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 सांगतो, ते आहेत सुधारक ओलवे। ओलवे साहेब, आपलं ज्ञान भारती मराठी पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार नमस्कार कुलकर्णी, मला ज्ञान भारती मराठी पॉडकास्ट मध्ये बोलायला बद्दल फार फार धन्यवाद। सर, फोटोग्राफी हे ग्लॅमर क्षेत्र आहे, सुंदर फुलपाखरू, फुल, व्यक्तिमत्व यांचे फोटो काढले जातात, पण आपण मात्र ग्लॅमरस पेक्षा गटार स्वच्छ करणारे, गळ्या इतके गटारीमध्ये रुतलेले आणि ते स्वच्छ करणारे छायाचित्र आपण काढून एक वेगळं जग उभारलं। छायाचित्रातून आपण माणुसकी जोडली याची सुरुवात जी झाली ती आपल्या श्रोत्यांना सांगा ना। नाही, सफाई कामगारांनी जी सिरीज मी केली होती ती मला वाटतं मी वर्तमानपत्रात काम करतानाच योगायोग आला होता। आणि एक वेगळा विषय म्हणजे मला भरपूर वेळा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा येऊन बघा की आपले जी माणसं आहेत, जी या देशातील नागरिक आहेत, आपले बंधू आहेत, आणि त्यांचं तुम्ही एकदा जीवन बघा। पण मी त्यावेळेस फार मोठ्या वर्तमानपत्रात काम करत होतो, माझं जे जॉब जो होता किंवा फोटोग्राफी जी करायची ते मी ग्लॅमर फोटोग्राफी करायचो। बरोबर, मुंबईतल्या पार्टी नामांकित व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन त्यांचं चित्रण करणं आणि मुंबईत काही ज्या घडा मोठी आहेत त्याचं काम करत होतो। त्यामुळे असं तिकडे जायला मला थोडा उशीरच झाला, पण मग मी एक दिवस ठरवलं की आपण जाऊन बघू। आणि ज्या दिवशी मी सफाई कामगारांच्या एका कॉलनीला भेट दिली आणि त्याच्यानंतर मला एकदम जाणवलं की हा एक असा समाज आहे जो दुर्लक्षित आहे, सन्मानापासून फार लांब आहे आणि सन्मानापासून फार लांब आहे। तर त्या विषयी मला कनव झाली की आपण काम करायला पाहिजे या माणसांवर जी जवळजवळ 40,000 आहेत मुंबईमध्ये कामगार आणि जवळजवळ 11,000 टन जे कचरा आपण मुंबईत जमा करतो ते दररोज ते लोक आपल्या डोक्यावर हाताने वाहून घेऊन पूर्ण मुंबईची काळजी घेतात आणि त्यांच्या पण त्यांच्याबद्दल एक निरागस एक नैराश्यजनक चित्र आहे। म्हणजे लोक त्यांना म्हणजे माहित नाही की कोण मुंबई साफ करतं, कशी साफ ठेवतं, पण येऊन साफ करून ते सकाळीच जातात आणि नंतर लोकांना माहित पण नव्हते की ही माणसं कोण आहेत। म्हणजे ती फेसलेस माणसं होती, त्यांचं ते म्हणजे त्यांना शोधावं लागलं की ही माणसं काम करतात। आणि त्याच वेळेस मग मी त्यांच्या घरी जायला सुरुवात केली, मग त्यांच्या कामावर जायलो आणि नंतर प्रत्येक गोष्टी उलगड गेल्या की कसा हा एक व्यवसाय आहे जे ज्याच्यामध्ये डिग्निटी नाही आहे, त्याच्यामध्ये आणि व्यथा भरपूर आहेत। म्हणजे एवढं टेरिबल गोष्टीज आहेत की तुम्ही विचार नका, एकतर तो वास सहन होत नाही आपल्याला, आपण ज्यावेळेस
कचरा बघतो तर आपण पहिले काय करतो की आपलं नाक बंद करतो आणि उडी मारून किंवा पळून जातो. पण हा माणूस तिथे स्वतः तिथे उभा राहतो आणि स्वतःच्या हाताने तिथे टोपरीत कचरा टाकतो, तो त्या ट्रक्सवर लोड करतो. आणि त्या कचऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही की प्राण्यांची डेड बॉडीज, ते माणसांचे जे हॉस्पिटल आहेत ते जे वेस्टेज येतं ते हो, आणि काच पत्रा माणसांचं जे ह्युमन एक्सेट्रा आहे तो, असं प्रत्येक दुर्गंधित म्हणजे मेलेले उंदीर काय काय नसतं, कपडे घाणेरडे, आणि ते उचलून स्वच्छ करतात मुंबई आणि आपल्याला रोगराईपासून आपल्याला संरक्षण करतात. आणि त्याच लोकांना आपण दुर्लक्षित ठेवलं, त्याच समाजाला एक एक ज्या व्यवसाय आहे त्या व्यवसायाची गरिमा न ठेवता आपण त्यांना म्हणजे जसं की अनटचेबल सारखंच ठेवलंय म्हणजे आजही. तर मग मी ते फोटोग्राफ करत गेलो, मला माहित नव्हतं की मी हे फोटोग्राफ काय करणार आहे. ते पण म्हणत होते की तुम्ही काय काढून करणार आहे, आमच्याबद्दल तर तसंही चांगलं मत नाहीये कोणाचं, किंवा आमच्याबद्दल तसं कोणी चांगलं बोलत नाही, म्हणजे फक्त आमचं काम जे आहे ते तेवढंच की साफसफाई करणं आणि त्याच्यानंतर त्यांना सन्मान प्रेम किंवा आदर्श असं काहीच त्यांच्याशी निगडित नाहीये. आणि मग ती म्हणून ती सिरीज मी एक दीड वर्ष केली, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि मग ती पहिल्यांदाच मला वाटतं 50 वर्षात ती पहिलं एक सफाई कामगार की बाबा पीपल्स ऑफ मुंबई है ना, त्या लोकांना माहीत नव्हतं. आणि ते प्रदर्शन मी मुंबईत लावलं, त्यांची फोटो मी वर्तमानपत्रात छापले, म्हणजे लोकांना सांगायला सुरुवात केली की असा एक समाज आहे दुर्लक्षित जो आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट काम करतो, जो फार महत्वाचा व्यक्ती आहे पण आपण त्याला सन्मानाने वागवत नाही आणि सन्मान पूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण त्यांना कचऱ्यावाले म्हणतो पण खरं तर आपण कचरा करणारे आहोत. ज्या वेळेला आपलं हे प्रदर्शन लागलेलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्या प्रदर्शनासाठी आले होते आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला, अरे अशा पद्धतीने हे लोक काम करतात का आम्हाला माहितीच नाही, तर ह्या छायाचित्रांमुळे त्यांना माहिती पडलं. हो नाही, तो एक शॉकच होता सगळ्यांसाठी, म्हणजे त्या पूर्ण सिस्टमला, मुंबई महानगरपालिका म्हणावं किंवा आपण जनरल पब्लिक ज्याला आपण सोसायटी म्हणतो, ज्याला आपण ती त्या सोसायटी पण म्हणजे उपेक्षितच ठेवलेलं आहे ना, की एवढं महत्वाचं काम आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचे सैनिक तुमचं संरक्षण करतात त्यांना आपण किती मानाने ठेवतो, म्हणजे किती त्यांची हे करतो, पण हा सैनिक दररोज सकाळी उठून तुमचे तुमच्या जीवाचं तुमच्या तुमच्या शरीराचं तुमच्या रोगराईपासून रक्षण करतो. फक्त एक की बाबा ते एकदम खालच्या जातीतले आहेत आणि त्या जातीशी संबंधित तो व्यवसाय आहे, त्यामुळे तो सर्वात खालच्या दर्जाचा गेल्यामुळे त्यांच्याकडे आपण म्हणजे काय म्हणतात त्याला पाहण्याची दृष्टीच वेगळी आहे. पण हे दुसऱ्या देशामध्ये नाहीये की या पद्धतीने बघण्याची दृष्टी, फक्त इथेच, कारण की तिथे तो जे काम करतो ते इम्प्युअर आहे म्हणून मग आपण जे प्युअर लोक आहोत आपण जे काय म्हणतात त्याला ती त्यांच्यापासून लांब राहत. पण खरं म्हणजे तो आपलंच जे अवगुण आहेत किंवा गुण आहेत ते तो साफ करत असतात. आपला परिवार, आपला जन्म, बालपण, शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याबद्दल सांगा ना. मी माझे बाबा ड्राफ्टन होते सरकारी नोकरीमध्ये, आम्ही विदर्भातले अमरावती म्हणून जिल्हा आहे तिकडनं एक छोटस गाव आहे वडनेर गंगाई, तिथे त्या गावातनं मी आलो. पण माझं सगळं शिक्षण आणि ते मामाकडे झालंय अकोल्याला आणि नंतर आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईतलं मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं. पण आपण मराठी बॅकग्राऊंड मधनं असल्यामुळे ते काही समजतच नव्हतं की ते काय शिकवतात आणि काय, त्यामुळे मी मला ते जमलं नाही. मी बाबांना केली की मला की तुम्ही मला आर्ट स्कूलमध्ये जायचं आहे, पण आर्ट स्कूलमध्ये पण माझं काही जमलं नाही 2 वर्ष, कारण की परिस्थिती तेवढीच नव्हतीच की कलर पेन पेन्सिल आणि त्यासाठी लागणारं साहित्य किंवा परिवारातलं बॅकग्राऊंड मधनं कोणी नव्हतंच ना की त्याला कशाबद्दल माहीत असेल की आर्ट काय आहे किंवा इंजिनिअरिंग काय आहे, त्यामुळे मग ते प्रवास झाला. पण माझे प्राध्यापक आहेत सुहास बावलेकर म्हणून, त्यांना लक्षात आलं की हा मुलगा फार स्ट्रगल करतो, तर ते मला म्हणाले की त्याला तुम्ही फोटोग्राफी शिका आणि काहीतरी लग्नाचे फोटो काढून तुम्हाला आणि स्वतःच्या परिवाराला तुम्ही हे करा.
म्हणजे इथून तुमचा टर्निंग पॉइंट सुरू झाला. हो हो, त्यांनी मग तिकडे मी गेलो आणि मग तिथं मग मी त्या कोर्स नंतर मग मी पाठीमागे बघितलं नाही. तर एक जो जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी फाउंडेशनचा कोर्स कसा तरी पूर्ण केला आणि त्याच दुसऱ्या वर्षी मी फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला. पण कॅमेरा नसताना, म्हणजे कॅमेरा नव्हता त्यावेळेस, विदाऊट कॅमेरा फोटोग्राफीचा कोर्स. आणि कॅमेरा कोणता आणि कधी आला? माझा निकॉन FM2 म्हणून कॅमेरा आहे. तो मला वाटतं 1988 माझे मित्र रवी नायर आणि माझी आई असे दोघांनी मिळून पैसे दिले तो कॅमेरा घ्यायला. आणि तो मी पहिला कॅमेरा तो घेतला आणि त्यानंतर पाठीमागे बघितलं नाही. म्हणजे मग मी फ्रीलान्सिंग करायला सुरुवात केली. त्यावेळेस प्रचंड चालायचो मी. त्याची चालण्याने दिसतं, वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. तुम्ही रिस्पॉन्ड करू शकता, तुम्ही आकलन करू शकता. आणि ते फोटोग्राफ करत 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 मग मी वर्तमानपत्र द्यायला लागलो. आणि मग त्या वर्तमानपत्र देता देताच त्यांच्या लक्षात आलं की अरे हा जरा कष्टाळू दिसतोय किंवा हार्डवर्किंग आहे. मग त्यांनी मला जॉबची ऑफर केली आणि म्हणजे पहिली नोकरी फ्री प्रेस जर्नल या वर्तमानपत्रात मला नोकरी मिळाली. आणि मग तिथे मी प्रचंड काम केलं. म्हणजे मेजर फायर म्हणा, आगी म्हणा, किंवा बॉम्ब ब्लास्ट, ज्या दैनंदिन घटना घडतात त्यांचं छायाचित्रण केलं. हळूहळू करत मग दुसऱ्या वर्तमानपत्रात, मग तिसऱ्या, चौथ्या, असं करत करत तो पूर्ण पत्रकारितेच्या जवळजवळ 30 वर्ष मी पत्रकारितेशी निगडीत आहे. म्हणजे वर्तमानपत्रात छायाचित्रकार म्हणून काम केलं. आणि पण सोबत मी ज्या ह्या पर्सनल स्टोरीज आहेत, ज्या माझ्या जे माझे विषय असतात, मी काय करतो की दरवर्षी एक तो मला मनाला भिडणारा विषय आहे त्याच्यावर काम करतो. आणि तो विषय असला, म्हणजे त्या विषयात असं की जी दुर्लक्षित माणसं आहेत, जे दुर्लक्षित समाज आहे, की ज्यांना आपल्या सांगण्याची त्यांची कथा किंवा त्यांच्या स्टोरीज कोणी ऐकून घेत नाहीये, म्हणजे ज्यांचं जे व्हॉइसलेस आहेत, म्हणजे ज्यांचा आवाज पोहोचत नाहीये, त्यांच्याकडे मी एक एक सिरीज करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कमाटीपुरा आला, त्याच्यामध्ये भारतातील महिलांचे प्रश्नांचे फोटोग्राफ आले, जे अत्याचार होतात ते, किंवा झारखंड मधले जे आई आणि माता आहे त्यांच्यावर एक मोठी सिरीज केली होती. आणि मग दरवर्षी काही ना काही धनगर, पारधी समाज जे उपेक्षित आहेत असं त्यांचं चित्रण करत करत एक वर्ष, दीड वर्ष करायचं आहे. मग त्याचं एक्झिबिशन करायचं आणि प्रयत्न करायचा आपल्या बाजूने की काय बदल करता येईल का फोटोग्राफीच्या माध्यमातून. त्यांच्याकडे लक्ष देऊन कोणी प्रशासन म्हणाव किंवा पोलीस प्रशासन म्हणाव किंवा कुठूनही एक कोणाची तरी नजर जाईल आणि त्याच्यावर काहीतरी बदल संभव होईल असा प्रयत्न करायला लागला. तिथेच मला वाटतं की ते म्हणजे ती चित्रच बोलायला लागली त्यांच्याबद्दल. त्यामुळे ते समाजात पसरून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं किंवा त्याच्यावर चर्चा होणं किंवा त्याच्याबद्दल की का असं आहे, म्हणजे हे असं नाही व्हायला पाहिजे, एक असं यु नो एक कॉन्व्हर्सेशन सुरुवात झाली या सिरीज मध्ये. ही सिरीज म्हणजे बघा, शब्दात मांडता न येणाऱ्या अविस्मरणीय किंवा स्मरणीय अशा क्षणांना तुम्ही या कॅमेराच्या माध्यमातून, छायाचित्राच्या माध्यमातून कैद करतात आणि त्याचं विचार मंथन घडून येतं. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या कायम स्मरणात असलेली एखादी गोष्ट आम्हाला सांगा ना. भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मी ऍक्टिव्ह फोटो जर्नलिझम असल्यामुळे भरपूर आणि एक्झिबिशन पण, प्रदर्शन पण भरपूर बरोबर, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव आहे. फक्त आपण जी आपण म्हणजे मला सांगायचं आहे की आपण किती इग्नोरंट असतो त्याचं उदाहरण म्हणजे की हे चित्र बघितल्यावर सफाई कामगारांची ती लोक म्हणतात की खरंच असं होतं का. म्हणजे तो एक फार मोठा धक्का होता मला की लोक सांगतात की अरे असं होतं का. म्हणजे किती आपण इग्नोरंट असतो, म्हणजे आपण बघावं जे बघायला पाहिजे ते बघत नाही आणि जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही. त्याच्यातलं तर तो प्रसंग आहे. तसे ते भरपूर आहेत की म्हणजे काही प्रदर्शन पाहून रडून पण गेलेत लोक की यु नो ते एवढं सेन्सिटिव्ह त्यांना वाटतं की नाही असं नसायला पाहिजे. म्हणजे एका मानवाशी किंवा एका म्हणजे आपण जनावरांशी चांगलं राहतो पण जो एक माणूस म्हणून आहे त्या माणसाबरोबर माणसासारखं राहिलं पाहिजे. अशा भरपूर म्हणजे आठवणी आहेत. होय, रतनजी टाटा आपल्या प्रदर्शनाला भेट द्यायला आले होते
त्यावेळेचा आम्हाला सांगा ना, तो प्रसंग सांगा ना. हा नाही, काय झालं होतं की त्यांनी ना एक पुस्तक माझं छोटस छापलं होतं टाटा ट्रस्टने, आणि ते पुस्तक त्यांच्याकडे पोहोचलं आणि ते पुस्तक त्यांनी बघितलं. आणि त्यांनी एक तर सेन्सिटिव्ह ग्रुप आहे, सेन्सिटिव्ह माणूस आहे, समाज परिवर्तनाची ओढ आहे त्यांच्याकडे. म्हणजे तुमचं जर त्यांनी त्यांचं कर्तृत्व बघितलं तर सगळ्यांनाच माहितीये. तर ते त्यांना ते कुठेतरी फार मनाला लागलं आणि त्यांनी छोटीशी नोट दिली की हे असं का सुरू आहे आणि आपण याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे तो तेवढ्या सेन्सिटिव्हिटीचाच माणूस होता, ते त्यांनी बघितलं. आणि मग त्यांनी थोडं गरिमा मिशन म्हणून एक प्रोजेक्ट त्यांनी मुंबईमध्ये सुरू केला आणि सफाई कामगार काही काम करता येईल का, म्हणजे हे चित्रांमधनं त्यांच्याकडे पोहोचलं. म्हणजे छायाचित्राचं पॉवर जे आहे ते त्यांनी हेरलं आणि त्याच्यावर त्यांनी आपलं, आणि त्यांनी मग पुस्तकासाठी प्रस्तावना पण दिली की असं नाही व्हायला पाहिजे आणि हे बदललं पाहिजे. पुस्तकाचं नाव आहे इन सर्च ऑफ डिग्निटी अँड जस्टिस, म्हणजे न्याय आणि सन्मानाच्या शोधात. तर म्हणजे त्याच्यात न्याय पण शोधतो आणि सन्मान पण, म्हणजे दोन्ही नाही आहेत. जरा अधिक सांगा ना. नाही ते पुस्तक आम्ही अगोदर मराठीत केलं होतं, आम्ही एक छोटस पुस्तक आणि नंतर मग इंग्रजी पुस्तक केलं. त्याच्यात टाटांनी आपल्या प्रस्तावना लिहिली आणि त्यांनीच सपोर्ट केलं होतं ते पुस्तक पब्लिश करायला. आणि मग ते पुस्तक आम्ही सगळीकडे पाठवलं प्रत्येकाला. आणि म्हणजे काय की पहिल्यांदा ती असं काहीतरी स्टोरी किंवा एका जीवनाची कथा किंवा एक अशी हलवणारी छायाचित्र जी मनाला स्पर्श करते की न विसरणारी, ती लोकांपर्यंत पोहोचली. आणि त्यांचं फार मोठं आहे की ते पुस्तक मग प्रत्येक ठिकाणी गेलं. बर, आपल्या छायाचित्र प्रदर्शनांबद्दलचे अनुभव सांगा ना काही. नाही म्हणजे माझी जी प्रदर्शन असतात ती बघतात आणि म्हणजे ती फोटोग्राफ तर कोणी विकत घेऊ शकत नाही, ती त्यांची घरी लावणारी फोटोग्राफ नसतात. म्हणजे ते सफाई कामगार असो किंवा मातीपुरा असो किंवा ज्या अत्याचार झालेल्या स्त्रिया असो, तर ते फोटोग्राफ म्हणजे बघून एक एक विचार करायला लावणारे हे असतात. की आणि खरंच लोक विचारतात की हे खरं असं आहे का, म्हणजे गरिबी आहे का, जातीयता आहे का, धर्मांधता आहे का. म्हणजे ते लोक विचारतात प्रदर्शनामध्ये फोटो बघितल्यावर की अरे असं होतं का. म्हणजे एका माझा एक फोटोग्राफ आहे नितीन आगेचा, आणि तिथे तुला फक्त एका अपरक्लास मुलीशी बोलताना तिचा भाऊ बघतो आहे ना, त्याला चोप चोप मारतात आणि एवढं मारतात की तो मरतो. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस कॉलेजमधले विद्यार्थी ते एक्झिबिशन बघतात तर तिथे त्या फोटो समोर म्हणतात की असं होऊ शकतं का, की एक मुलगा एका मुलीशी बोलल्यावर त्याचा त्याला एवढं मारलं जातं आणि त्याचा जीव जातो, जीव जातो त्या निष्पाप मुलाचा. म्हणजे आणि ते मला वाटतं ते फार महत्वाचं की ते कॉन्व्हर्सेशन त्या मुलांपर्यंत पोहोचणं किंवा जी सत्य परिस्थिती आहे, जी रियालिटी आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं विदाऊट. आणि तिथे गेल्यामुळे ती लोक म्हणजे त्याच्या लक्षात राहतात, स्मरणात होतं की असं काही झालं नाही पाहिजे किंवा असं व्हायला नाही पाहिजे. आणि तेच मला वाटतं ते फोटोग्राफीची पॉवर आहे की त्याच्यावर विचार झाला पाहिजे की हे का आहेत, हे फोटोग्राफ असे का आहेत, म्हणजे का फुलपाखराचे फोटो नाही आहेत किंवा का लँडस्केप नाही आहेत किंवा सुंदर असं चित्र नाही आहेत. पण हे चित्र फार महत्वाची आहेत कारण की याच्याकडनं आपण शिकू शकतो या चित्रांवर. आणि वास्तवता दर्शवणारी, दाहकता दर्शवणारी ही सगळी छायाचित्र आहेत आपली. म्हणजे एकदम की म्हणजे तुम्हाला पटेल पटेल पण ते सत्य आहे. बरोबर सर, ह्या जे स्वच्छता कर्मचारी आहेत यांचा जीव पण गेलेला आहे स्वच्छता म्हणजे गुदमरून. हो हो, आशांची खूप मोठी संख्या आहे आणि आशांच्या कॉलनीमध्ये जाऊन आपण काहीतरी करता आहात आणि त्या प्रोजेक्ट बद्दल जरा आम्हाला सांगा ना. नाही तो त्याचाच हिस्सा आहे. काय असतं की ज्यावेळेस ते दोन गोष्टी इथे आहेत सर महत्वाच्या, एक तर मुंबई सारख्या शहरामध्ये ड्रेनेज लाईन फार मोठ्या आहेत. हो, आणि गटारी समोर 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 प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रत्येक घराच्या किंवा प्रत्येक बिल्डिंग मध्ये. हे ज्यावेळेस ह्या ओव्हरफ्लो होतात आणि ओव्हरफ्लो कोणामुळे होतात, ते आपल्यामुळेच होतात किंवा जे आपले नागरिक आहोत तेच आपण करतो. आपण काही पण टाकतो त्याच्यामध्ये, खुर्च्या बेडशीट, आणि ते ब्लॉक करतो. मग ते साफ करायला कोणीतरी एक माणूस लागतो आणि तो माणूस
हा सफाई कामगार आहे, तो त्या गटारात जातो आणि त्या गटारात तो जाऊन जोपर्यंत ती तो क्लिअर करत नाही ती ड्रेनेज पाईपलाईन, तोपर्यंत ते फ्लो ओव्हरफ्लो होत राहतं आणि याच्या असंख्य कंप्लेंट्स नागरिकांच्या येतात, कॉर्पोरेटर्सच्या येतात, मंत्र्याच्या येतात, कमिशनरच्या येतात की ते लवकर साफ करा, लोकांना त्रास होतोय. पण हा स्वतःच त्या लोकांनी केलेला प्रॉब्लेम आहे. पण एक एक माणूस त्याच्यामध्ये त्याला जावं लागतं, तो त्याच्या आतमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये एवढी दुर्गंधी असते, एवढे पॉयझनस गॅसेस असतात आणि सर्वात जास्त डेथ जे आहेत ते त्या सेप्टिक टँकमध्ये आणि या ड्रेनेज पाईपलाईन्स मध्ये होतात. म्हणजे एक 3 दिवसात एक माणूस असं काहीतरी रेशो आहे मोठा. म्हणजे तुम्ही जर वर्तमानपत्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक ना एक बातमी असतेच की सफाई कामगारांचा गुणगुणून मृत्यू. काही वेळा तर त्यांच्या बॉडीज पण मिळत नाहीत की त्या फ्लो करून समुद्रात जाऊ शकतात, कुठेही जातात. म्हणजे पण तिथे कसं आहे ना, सिस्टम एकदम ब्रेक झालेली आहे. तर हा म्हणजे एकतर इनह्युमन वर्किंग कंडिशन्स आहेत, सेफ्टी नाहीये, सिक्युरिटी नाहीये आणि सन्मान पण नाहीये. आणि त्याच्यातही तो काम करतो आणि आपल्याला नेहमी यु नो हे करून आपली रक्षा करतो आणि ती त्यामध्ये म्हणजे एवढी वर्कर्स मरतात आणि सरकार म्हणतं, कॉर्पोरेशन म्हणतं की काय होतच नाही. कारण की ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं असतं, कॉन्ट्रॅक्टर पटकन येतो, सगळं साफसफाई करून जातो आणि काही झालंच नाही असं सांगतात की अरे काय नाही, म्हणजे नाही झाले, गुन्हाच होत नाही रजिस्टर्ड, त्याची नोंदच होत नाही कुठे, नोंदच होत नाही. आणि दुसरं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेत नाही की एक माणसाचा जीव गेला किंवा एक माणूस मेला आणि त्याची किंमत जी आहे ती कचऱ्यासारखीच गणली जाते. त्याला कचऱ्यासारखंच वापर करून त्याचा नायनाट काय म्हणतात त्याला, ते रफादफा करून की बाबा काही नाही झालं होतं ते. आणि दुसरं काय असतं की ह्या कामामध्ये ना ती जी एवढं जी धास्ता आहे, जी तुमचं हृदय पिळून टाक, तुमचं नाक, तुमचं मीडिया सगळं क्लोज होतं आणि त्यामुळे कामगार जे आहेत ना ते दारू प्यायला ते कामच होऊ शकत नाही बरोबर. आणि त्यांच्यामुळे त्यांचं ते आयुष्य जे आहे ते 40-45 त्यांचा मृत्यू होतो, भरपूर काही रोग लागले आणि टीबी आणि हे ब्रिदिंग रिलेटेड डिसीजेस आहेत किंवा स्किन डिसीजेस आहेत. तर फार मोठी समस्या आहे म्हणजे ती की आणि केव्हा बदलेल त्याचीच वाट मी याचं छायाचित्रकार म्हणून पाहतो की मला वाटतं की ते बदललं पाहिजे. म्हणजे आपण आता चंद्रावर जवळपास पोहोचलोच आहोत पण आपला एक जो भाऊ आहे, जो नागरिक आहे, त्याच्या जे त्याचे इक्विपमेंट आहेत, जे शूज आहेत किंवा ज्यांचे हेल्मेट आहेत, त्याचं काहीही चेंज झालं नाहीये. किंवा आपलं जे इंजिनिअरिंग आहे शहराचं ते अजूनही बदललं नाहीये, ते अजूनही तसंच जुनाट पद्धतीने चालू आहे. मला फार मोठा बदल आवश्यक आहे आणि त्याचाच प्रयत्न आहे की हे छायाचित्र नेहमी फार महत्वाची ठरतात की तुम्हाला दाखवलं की हे वास्तव्य आहे आणि याच्यावर आपण बदल केला पाहिजे. सर अजून एक असा प्रश्न होता की जो सफाई कर्मचारी जातो या कामामध्ये आणि त्याच्या मागे परिवार उरतो आणि त्यांच्या वाट्याला पण अशीच म्हणजे विशेष सर्कल आहे, पूर्ण ते विशेष सर्कल आहे की तो मेला की त्याच्या बायकोला ती नोकरी मिळते, मग त्याची बायको झाली की मुलगा आहे, मग सून आहे. म्हणजे ते एक चक्रच आहे फार की तिथल्या तिथेच ते एक ते काय होतं की पटकन नोकरी मिळते मुंबई सारख्या शहरात राहायला जागा मिळते आणि फार इम्पॉर्टंट ठिकाणी ते घर आहेत सगळ्यांची कॉलनीज आहेत आणि पण वर्किंग कंडिशन इनह्युमन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला डिग्निटी ऑफ वर्क बिलकुल नाहीये जे प्रत्येक याच्यात असायला पाहिजे. पण याच्यामध्ये सर्वात लो लेवलला आहे ते बरोबर म्हणजे नाहीच. म्हणजे त्याची कारण की आपण एक सफाई कामगाराला काय हे देणार ना की त्याची हैसियत काय असणार आहे. म्हणजे बाबा एक पोलीस ऑफिसर असेल तर तुम्ही घाबराल की काय तो काही करू शकतो. एक सफाई कामगार म्हणजे तुम्ही तो आपण सगळे त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहोत ना बिकॉज ऑफ हिज वर्क. पण त्याचं काम जे आहे ते तुमच्यापेक्षा मोठं आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. खरं तो म्हणजे ते अजून समज एक पूर्ण नागरिकांना आली पाहिजे. तर ही पद्धती आणि ही दृष्टी बदलण्यासाठी आपण असे म्हणजे छायाचित्र तर आहेतच परिवर्तन करण्यास, पण अजून काय करता येऊ शकेल असं तुमच्या मते? नाही आपण आज समाज म्हणून आहे ना, मला वाटतं डोळसपणे बघायला पाहिजे. आणि एक म्हणजे तुम्ही एक आपलाच नागरिकांशी आपण असे कसे वागू शकतो हा प्रश्न करायला पाहिजे. आपल्या जे सिव्हिक हॅबिट्स आहेत त्या बदलायला पाहिजेत. आणि फार महत्वाचं म्हणजे
एक माणसाला माणुसकी पण द्यायलाच पाहिजे ना. बरोबर. म्हणजे आपण म्हणजे जर म्हणजे जो 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 कोर गाभा आहे तोच महत्वाचा आहे ना, की आपल्याला आपला जो बंधू आहे भाऊ आहे आपण त्याच्याशी असं कसं वागू शकतो. बरोबर. आणि हा प्रश्न मला वाटतं प्रत्येक नागरिकाला पडला पाहिजे, प्रत्येक कचरा करणाऱ्यांना वाटला पाहिजे, म्हणजे जो प्रोड्यूस करतो त्यांना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा याचा कुठे बरोबर व्यवस्थित ठेवला. आपण म्हणजे आता तुम्ही तुम्ही मानसिकता बघितलं तर तुम्ही म्हणजे अजूनही बदल झालेला नाही मानसिकतेमध्ये. तुम्ही ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करता जेवता काटे बाहेर फेकता विंडोतनं, प्लास्टिकच्या बॅगा विंडोतनं, एसटी मधनं काही फेकता, काही विचार करत नाही की हा एन्व्हायरमेंटली हा कुठे जाईल, हा कचरा कुठे पोहोचेल, हा कोण उचलावा लागेल. त्यामुळे तुमचे आपण आपले जर परिसर बघितलेत, आपले एसटी स्टँड बघितलेत, आपले रेल्वे स्टेशन बघितलेत, आपल्या कॉलनीज बघितल्या, तर आजूबाजूला फक्त घाण दिसते. का? कारण की ही आपण केलेली घाण आहे, आता सफाई कामगारांनी केलेली घाण नाही, आपण केलेली घाण आहे, ऍज अ नागरिक पण केलेली घाण आहे. आणि मला तर तोपर्यंत जोपर्यंत ती सुधारता येत नाही तोपर्यंत कठीणच आहे. म्हणजे तुमचा सुंदर जर तुमचा परिसर असेल तर तुमचा मुलगा चित्रकार होऊ शकतो, कवी होऊ शकतो, लेखक होऊ शकतो. पण तुमचा असा जर परिसर असेल तर तुम्हाला ती क्रिएटिव्हिटी कुठून मिळेल? खूपच जीवनासाठी पोषक आहे. खूपच छान सांगितलं आपण. आणि या सगळ्या आपल्या प्रवासाचा, आपल्या छायाचित्र प्रदर्शनांचा हटके जरा वेगळ्या विषयाचे जे आपले काम आहे ते आपण पॉडकास्ट साठी सांगितले, त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि आपण वेळ दिला आमच्या सगळ्यांसाठी आणि खूप छान माहिती आपण प्रस्तुत केली, त्याबद्दल पण मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. श्रमिक वो घाई थे भी.